Șleaburi, te-a lăguri de magii, lăguri de sucălicea. Lăguri de magii. A sucălicea, disat n-ai vii. Hură mă gunțal. Sorry, sorry. Hai, lăguri de sucălicea. Lăguri de magii, mama, sorry. Hei, lăgurde! Lăgurde, mă, acara, tu l-a dau, tu-tam. Hei, băi, lăgurde! Am sucat aici, anii când lăgurii. Burte, anii când lăgurii. Calezi lăgurii, nu-i nimba și cu nălui. Mă-n lăgurii de mândle. Ata, băg, e ca dăgăda ce tipirat ca n-ai. Zahara, ori tu pacuru că să mărtu, băg. Tam-tam! Dăgăda nu con biti păl. Ii, băg, am dăgăra am blet anlei. Am blet care am dăgăda anlei. Hine tipu-n da chiu. Bără, tip tu. Tam. Băg, ata nim, mă, da. Băg, e nim. Ai gă, cutle sucă jana în dumăr lără mă la? Ai, ce gavă te-a bătăr năgălă? Hamă mă, acăra nu, cunii ani dăni lără mă la? S-a-n lăucăr, cunii ani dăni lără mă la? Bine, băie, n-a de! Ai, bine, mă, 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 ce gavă? Hamă, 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 tu nu știa, mai, n-a tu știa, hamă! Hamă, sucă-i ce așa gavă? Hai da cuba modla kay za ta baglas na rezor chal 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 pa pa lok thama nai tur thokar takin thama ni sat sukkai chanu nai ka batli ja tipriat padin nago nago mama nago 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 kay ma tara mala ka lelo pa ta takin lelo mishlya apun te matar la lagnar nai nu ka तेजा बाला पण वाकणार नाही शेमजीने लेगत दिसतेस बघ तू हां आणि तू ऐश्वर्य गत मावशी हितन दोन पोर जाताना दिसली का तुम्हाला नाही मुडके तुझा मुडका पशुला कुत्र्या कुठन अंडे खाऊ लागला असेल चला गलक कोला गात लडा भेट तुला का बायका दिसला थांबलाशी हेला या बायका जरा चाभरेच दिसते त्या आयला मला या बायकांचा आवाज जरा वेगळा वाटला थांब बघतोस जरा तोंडावलं काढा ए बामटे चल तिकडे माकडा नु तुम्ही ऐसा चाय माकडा नु खबर अच्छा गावा माकडा नु काय झालं का पळतायसा काय नाही बाप्पा पिसायला कुत्र माग लागले कुठाय कुत्र इकडे या लागले बघा इकडे या इकडे या बकेटचा ठोक असता तो त्या कुत्र्याला काय काय बघा बघा मेला काय शिरपा ए शिरपा माकडा नु तुम्ही काय बापले काय काय मला मारायचं ठरवलंय काय अरे कुत्राय म्हणून मारलं मी तू कशाला आलायस इकडे तुझ्या ह्या नालायक पोरानं अंडं फेकून मारलंय मला अरे नालायक का नू आमलेट करायसाठी ठेवलेलं 5 रुपयाचं अंडं कशाला वाया घालवलं असं तुम्ही ह्याच्या डोक्यात काय दगड घातला असता तरी चाललं असतं की काय म्हणला श्याम्या तसं नव्ह शिरपा अंडं कशाला वाया घालवलं असं एवढंच बोललो मी तुझा यासनी चुपून काढतो मी काय नाही आता जाता चुपून काढ नाहीतर यांच्या पोलीस केस करीन नको नको पोलीस केस नको चांगलं वळ उठतास तोर चुपून काढतो यासने चला ना पप्पा नगर लक्ष पप्पा चांगला चोप श्यामी चोप देस नी पप्पा नगर चांगला चोप लोको पप्पा लक्ष पप्पा नको बोला तर कुणाच कोण करशील काय नाही नको पप्पा लागतय कोणाला अंडे फेकून मारशील काय नाही मार पप्पा मार नका ऐको 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 नको पप्पा लागतय तुम्ही तो वाटेगावात राहून लय काय 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 कांड करायला लागलायसा आजच्याच बॅगा बाराच्या तिकडे शिवरवाडीला चुलताय तिकडे राहायला जायचं बरं बरं जातो पप्पा आणि तिथं गेलो काय उच्च पत्त्या करायचं नाही गप कुत्र्यागात राहायचं नाही नाही काय नाही करत चल विश्वास पटला का विश्लिया रिक्षा करून जाया चुलतीच्या घरला बरं बरं चालतंय तर ते रिक्षावाला किती रुपये घेतो विचारूया चल चल पुढं बघ की सॉरी सॉरी मामा मामा हे रस्ता शिवरवाडी जाते काय 30 वर्ष झालं बघते यार रस्ता इथंच आहे कुठेच गेलेला नाही अरे बुरट्या मामा तसं नव ही रिक्षा शिवरवाडी जाते काय रिक्षा जात नाही तिला चालू करून न्या लागत्या अरे आम्हाला शिवरवाडी जायचं आहे किती रुपये घेणार सांग 300 रुपये घेणार 20 रुपये देतो बघ 300 खाली रुपये घेणार नाही मी अरे 20 रुपये देतो नाही तर राहू दे तुझी रिक्षा 20 रुपये देतो बघ शेवट 20 रुपयावर परवडत नाही आम्हाला हाय काका कसे आहात मी मजेत आहे पुरी तू कशी आहे मी पण मस्त ऐ पोरानो 20 रुपयात नाही जात रिक्षा अरे मामा 20 रुपये कोण म्हटले 300 रुपये देतो म्हटले कानातला मळ काढ नाही जरा 300 रुपये किरकोळ आहे आमच्यासाठी काका
उद्या आमच्या घरात इस्लामपूरला जाणार आहेत, तर तुमची रिक्षा हवी होती भाड्यानं. चालतंय की, तुझा नंबर देऊन ठेव पुढे मला. एक मिनिट, हा घ्या माझा नंबर आणि उद्या कॉल करा मग सकाळी. बरं बरं, उद्या कॉल करतो पुरी. चला येते. हा चला येते. पोरांनो तिकडं कुठं बसा घ्या. हा बरं बरं चालतं. ओके ओके बाहेर या मामा. खरंच थँक यू मामा, तुम्ही आम्हाला व्यवस्थित पोहोचवलं इथं. थँक्यू थँक्यू मामा थँक्यू. ए इकडे माझ्या खिशात चिठ्ठी काढली, त्या पुरी नंबर दिलेली ती दे इकडे. माझं निम्म आयुष्य गेलं अशा चिठ्ठ्या काढण्यात. त्या पुरीच्या आला पण मीच पटवलंय, म्हणजे ती माझ्या घरचं भाडं आहे. बरं बरं. अय मामा भाडं नको मी घेणार की फडकी घ्यायला वाकलो होतो. द्या माझं 300 रुपये. बरं मामा 100 रुपये आहेत का सुट्ट तुमच्याकडे? द्या. आय ते थांब. ठीक आहे, ही 100, 200 आणि ही 300. अर्थमा बाबा, माझं 100 मलाच देताय. हा मामा, तू बी आमच्या बरीत बसून आलायस की, तुझं बी 100 झाले. तुमच्या गंडीवर आमच्या गावात पळशल्या विश्ल्या शिकार. बघ कुठे कुठे गोळी घालतो. हळूबोळ सुकाळीची ती बघ शिकार आपली. आईच्या गावात वाद्या काढा तेर धाम काढतो. दूध कुठे गेलं? विश्ल्या या गावात नुसतं काय झाड पालाच आहे, काय काय घर पण दिसणार कुठे? चल बघूया दिसल्या काय घर. बरोबर. अरे वाबिया ती मग पेरून झाड. त्या गप चल करला बाल. काय सांगितलं या या गावात आल्यावर काय उच्चापत्या करायच्या नाही. त्या मालक आला म्हणजे वाट लागेल आपली. अरे बाबा दोन पिर आणतो की तुला एक मला एक. बरं बरं जा जा लवकर ये. चालतंय कशा अन्न उभरते पिर वाटलं दोन. एक नंबर केलंच बाबा. हा थँक्यू. किड काय मुरटी या आईच्या गावात. बरं दे टाकून दुसरं आणतो. बरं बरं. अरे कोण आहे चुकायचा तांडा सांडला माझा. विश्लिया फिकून मारलेला पिरू कुणाला लागला काय रे? तुमच्या आईला तुमच्या कोण आहे ती पिरू खाते ती फिकून मारते ती. विश्लिया ती माणूस का तवा तवा आले या. पिरवीच मालक नसेल का लपी पिरू. तुमच्या आईला तुमच्या काय लपत आहेसा? काय काय नाही पिरू खाते तू. माकडा नू तांब्या टिपून पिरू पडला नाही माझा. तांब्या टिपून. अरे काय तिच्या आईला पिरू टिपून तांब्या सांडला नाही माझा. नाही नाही आम्ही नाही सांडलेलं तांब्या. तुम्हीच टिपलाय. बघा मामा एक काम करूया, आम्हाला काय पटत नाही आम्ही सांडलंय असं. तुम्ही तिथं संडासला बसल्यागत करा आणि तांब्या जवळ ठेवा. आम्ही इथनं पिरू मारतो. जर तांब्या सांडला तर आम्ही टिपलंय म्हणायचं. बरं बरं घ्या पिरू टिपा. बरं बरं बसा तिथं. हा हा ठेवा तांब्या टिपू का. आलं ग तुमच्या आईला तुमच्या दोष किती प्लस माझं. विश्ल्या बाळा आपण काय जरी केलं तरी आपल्या हातनं कांड होती. बघ आता बस ना एक बी कांड करणार नाही भावा. बरं बरं चालतंय. बरं विश्ल्या आपण चुलत्या निघाली पण आपण चुलत्यासाठी काहीच घेतलेलं नाही, काहीतरी गिफ्ट विफ्ट घ्यायला पाहिजे. बघ एक काम करूया की चुलत्याला ड्रेस घेऊन जाऊया. ड्रेस? आता ड्रेस कुठला आणणार? पैसे नाहीत आपल्याकडे ड्रेस साठी. पैसे कशा लागते ड्रेस साठी? ती बघ हिरू कोणतरी आंघोळीला गेले तिचे कपडे तिथं, ती कपडे घेऊन जाऊया आणि चुलत्याला गिफ्ट म्हणून देऊया. बर बर एक नंबर आयडिया भावा. चल जाऊ हळूच जाऊया. हा नाहीतर तो माणूस वर यायचा कोण आहे. चल चल ये लवकर विश्ल्या. चल 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 गोलमाल है. चला झाली बाबा एकदाच्या अंघोळ. तुमसे मिले दिल में उठा दर्द कराई. च्या गावात कपडे कुठे गेली माझी? कपडे कुठे गेली माझी? आता करणार कसा जा मी. आईच्या गावात कोण ओळखना म्हणजे बरं नाही. तरी जरीचा पाच फाडू जाऊया आता माझ्या. आईला ओरक का दिलं? इतकाही चित्र दिसतोय काही मी. बोला शेठ रांडाली पाणी पाजाय. पप्पा पप्पा आपल्या वळ्यापाशी एक भूत आलंय त्याला मला भ्या धावलं. काय भूत आलंय? होय चल कुठं आहे बघू. धावतोस त्याला पप्पा येण मला भ्या धावलं. सुकाळ्याच्या माझा पुरला भ्या धावतोस. काका आ काका बाहेर या. आम्ही आलोय विश्ल्या बाय.
या आलास का इकडे दमवायला आम्ही आमची पोर पाठवले ती दुबईला आणि माझ्या दिराने पोर पाठवले तिकडे आम्हाला दमवायला काके हात युका चाव घातला हिने पाणी ढोस काकीचं काटा काढायला लागते हां काय म्हणलास कोणाचं काटा गाणं म्हणला देऊ काटा लगा हाय नगा आजा बगले के पीछे मेरे गाडी के नीचे बरोबर बर काके काके कुठे गेली ती बाहेर गेली ती काके आम्ही काकासाठी बघ गिफ्ट आणलं गिफ्ट वा वा लय गुणाची पोरायचा फोड बघू काय नाही काकाल्याशिवाय फोडणार नाही आम्ही सांग काका कुठे गेली ती विहिरीला गेली ती आंघोळीला आंघोळीला ओ बकरा अरे काका तू हे बसना कोण आहेस तू अग मी तुझा नवराच आहे बाबूराव तुला ओळख नावी हो मग तुमचे कपडे अग हिरीला आंघोळी गेलो कुठल्या बुट्टीने चोरून नेली ती काके आम्ही जातो करला राहून जातील चुरीला अरे तुमचे कपडे कोण नाही नेत पण माझी तरी नेलेच का नाही तो घाऊन दे त्याला पडच तोर मारणार आहे बघू बरं गिफ्ट नको 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 अरे माकडानो माझेच कपडे चोरून मला गिफ्ट देता मी तुमच्या अरे ती रिक्षा जवळ दिसलेली पुरगी लय भारी होती अय बाळा ती मला लाईन देत होती क्या पुरत्या मीच पटवणार तिला हा गे बस अरे बाबा ती बघ पलीकडच्या टेरेस वर तीच पुरगी आहे हाय हाय काय करताय एक्सरसाइज करते एक्सरसाइज मस्तच विश्ले बाबा तिला चिट्ठी लिहितो टाकतो आणि प्रपोज करतो माझ्याकडे कागद पेन आहे मला पण दिली कागद पेन गब्बर त्या मी टाकणार आहे गप्पे आजच्या गावात काय झालं पुरगीच्या आईच्या पायात पडली चिट्ठी आजच्या गावात चल 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 बोला कबूतर जा 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 कबूतर जा 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 पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे या कबूतर अरे माकडा तुला नेला जायला टिकला स्किन मला चिट्ठी देतोस वे अगे शांत भाई मी कशाला चिट्ठी देऊ मी नाही दिलेली चिट्ठी तुला तुला दावतेस थांब तुझ्या घरीच येते ए जा तुला भेट नाही मी करना त्याला डर कशाला पाहिजे अगे ढोले तुझ्या नवऱ्याला बेतात ठेव जरा अगे एटच के काय झालं एवढं तापायला लय बोलू नको नाही तर फिरवू नागतीन आपला जीव कोंबडी एवढा उचलणार आहे का मी ती जाऊ दे तुझ्या नवऱ्याला बेतात ठेव त्यानं मला चिट्ठी दिली काय सांगतेस आहो भाई लवकर काय ग काय झालं शांताबाईला कसली चिट्ठी दिली अगे बाई तुझी शपथीला कसली चिट्ठी दिलेली नाही मी आता माझी खोटी शपथ घेऊन मला मारायचा प्लॅन आहे का तुमचा अगे बाई खरंच दिलेली नाही मी चिट्ठी अगं खोटं बोलतोय तुझा नवरा मी रोज वर टेरेस वर गेली की डोम कावळ्यागत बघत असतोय माझ्याकडं चोप त्याला चांगला तुमची लय नाटक झाली झालं तुम्ही आज अगे थांब 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 मला लिहायला येत नाही वाचता येत नाही मी साधा अंगठे बाद्दर आहे मी कशी लिहिली चिट्ठी अरे देवा होय की मला लक्षातच नाही तुम्हाला वाचायला लिहायला येत नाही ती मग कोणी लिहून टाकली चिट्ठी थांब थांब एक मिनिट थांब इशल्या वैभ्या भार्या काय रो काका खरं सांगा चिट्ठी कोणी लिहिली ती आम्हाला काय माहित मी तर काय लिहिलेलं नाही तू लिहिलीस काय नाही बाबा थांबा ह्या चिट्ठीत खालच्या बाजूला काहीतरी इंग्रजीत लिहिलंय पण मला काय वाचता येत नाही माझ्या पुरगीला बोली होते ए पूजा इकडे ग विश्ल्या माझंच नाव इंग्रजीत लिहिलंय चिट्टीवर आता मी येतो मी काय ग मम्मी अगं या चिट्ठीत खालच्या बाजूला इंग्रजीत काय लिहिलंय ती वाच जरा अगं मम्मी ह्याच्यात असं लिहिलंय आय लव्ह यू पिल्लू तुझाच बाबूराव तो बाबूराव आणि कोण काका तुमचंच नाव आहे बाबूराव तुला घातला डबऱ्यात तुला कुणाकडून चिट्ठी लिहिली ती सांग हाय पूजा थँक्यू बरं का मला वाचवल्याबद्दल अरे थँक्यू काय मी तुला वाचवलं कारण तू मला आवडतोस होय काय खरंच बर बर चालते तुझा नंबर दे की मला दे इकडे मोबाईल नंबर सेव्ह करते कर कर बर बर जातो थोडा वेळ फोन करतो ए थांब 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 आता करू नको रात्री 8 नंतर कर माझी मम्मी असं जवळ तुला माहितीच आहे किती किती डेंजर आहे मी पण लय डेंजर आहे तुझ्या मम्मीला धुणं आपटलं का फिरवून आप तीन मी लय डेंजर आहे दहशत माहित नाही तुझ्या मम्मीला भूत बघितलं का ते अशा काय करतेस
भाव काकी तुम्ही आता तुमचंच गुणगान गायत होतं बघा. घातला डबऱ्यात तुला माझ्या पुरगीवर गुलू गुलू करतोय सोयर हा. पुन्हा जर तिच्याकडे बघितलंस का नाही तुकडेच करते बघ तुझं मटन केलं का तू. अगं मम्मी हळू की हळू. अगं ह्या वैभवला घातला डबऱ्यात त्याला पडली घ्यायच्या पायात मी. अगं हळू की हळू एवढं कशाला पळायचं मग. विश्लिया लय दिवस झालं हॉटेलमध्ये जेवाय गेलेला नाही. चल जेवायचं आहे हॉटेलमध्ये. अरे पैसे नाही दाटाव माराय काकाकडं मागून घेतलं पाहिजे. बरं चालतंय घेऊ असेल काकाकडं. काका काका मला 200 रुपये पाहिजे होते. आ मला ऐका ना ऐकू येत नाही रे. बरं बरं काका मला 2000 रुपये पाहिजे होते. या 200 रुपये कानाकडेच ये. आता कसं आणि हे 200 रुपये बर ती नव काय करणार आहेस या 200 रुपयाचं. हॉटेलमध्ये जेवाय जाणार आहे दोघं पण. मग तुम्ही दोघं जण माझं एक काम करता का. काय करू सांगा. माझी स्कूटी ऐकायची आहे. किती रुपये ऐकायचे. 25,000 आधी ऐकायची नाही. बर बर चालतं येतो इकून मग. चालतं जाऊ का. जावा जावा तेवढी इकून या जावा. बर बर चल चल ओके. चला गाडी घ्या गाडी नवी कुरी गाडी. स्कूटी घ्या स्कूटी. हो किती द्यायचे. तुम्ही किती घेणार सांगा. 30,000 रुपये देतो. हा 30,000 शक्यच नाही. बर 35. अरे सायकल घ्यायला आलायशी 35 म्हटला. 40,000 देतो. अरे बुरट्या 45 म्हटलास तरी नाही. बघा 50,000 रुपये देतो. आयला अजून कशाला नाही पोर गाडी इकून. यस 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 काका. ओ काका गाडी इकली आम्ही. बरं झालं बा किती लेकलीस गाडी. तो माणूस म्हटला किती द्यायची गाडी. मी म्हटलं तुम्ही किती घेणार. तो माणूस म्हटला 30,000 देतो. काय 30,000 ऐकली माझी गाडी. नाही नाही काका. मग मी म्हटलं 30,000 नाही द्यायची गाडी. मग तो म्हटला 35,000 देतो. काय 35,000 ऐकली माझी गाडी. नाही मी म्हटलं काय सायकल घ्यायला आला अशी 35,000 ला. मग तो म्हटला 40,000 देतो. काय 40,000 ला गाडी इकली माझी. नाही नाही काका. मग मी म्हटलं 40,000 ला द्यायची नाही 45,000 ला पण द्यायची नाही. मग तो म्हटला 50,000 देतो. काय 50,000 ला इकली गाडी माझी. नाही नाही काका 50,000 ला आहे. त्या माणसाला म्हटलं मी आमच्या काकाने सांगितलंय 25,000 आता 1 रुपया काच नाही म्हणून 25,000 ला गाडी इकली. अरे बोलट्यानो 25,000 माझं नुकसान गेलं. अहो थांबा त्या विश्ल्या वैभवाचा आपल्या प्रॉपर्टीवर तर डोळा नसेल ना. अगं होय आपल्या वाटणीला 10 एकर जमिनीत त्या 100% त्यांचा त्यावर डोळा आहे. त्यामुळे ती इकडे आली तर आपल्याकडे राहायला. काय पण करून त्या दोघांनी लाता पुक्की हाणून तू थकलून दिलं पाहिजे. होय होय तसंच करूया. वैभ्या बघितलंस का काकी लय पाहत आहे. हिचा काटा काढला पाहिजे. होय भावा उद्या पहाटेच काकीचा काटा काढूया. विश्ल्या अभयी काकी झोपल्या. हळू जातो तिच्या तोंडा उशी ठेवतो मारतो तिला. बर बर तोर मी ध्यान ठेवतो कोण येते का बघतो. बघ बघ पाकच मारून टाकतो काकीला. अरे माकडा काय करतोयस. काय नाही काके तू दिवसभर काम करतेस म्हणून तुझा पाय दाबाय आलो होतो. बर बर असू दे. बर बर हा झोप झोप. आईच्या गावात विश्ल्या आईला आता काकीला गावला असतो. उशी दाबा गेलो लरड्यावर आणि काकीच तिथं पाय उतरून काकी जागी झाली. आईच्या गावातला का बघून करायचं जरा. आईला मी तर कन्फ्युजन मध्ये जाई. काकीचं पाय कुठं आणि डोकं कुठं काय कळणं सगळं सेम वाटतंय. प्रथम माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मी एक उशी घेतो आणि दोघं दोन बाजून उशा दाबूया. कोणीकडं नरडा असेल तिकडे असेल. बर बर चल हे हळूच ये. मी या साईडला दाबतो नरड. हा विश्ल्या मिली काकी मिली मिली. अरे कुत्र्यानं तुम्हाला न्यायला जाय तुम्हाला मला मारताय सवय. नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे. मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.